अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी पश्चिम घाट डोंगरी विभागातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांच्याकडे निवेदन दिलंय. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम डोंगरी भागामध्ये भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते, पण यावेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. तरी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी या निवेदनातून केली आहे. सातारा जिल्ह्याचा डोंगरी भाग आहे जो पश्चिम घाट जो ओळखला जातो, त्या संबंध गावांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं. ते निवेदन अशा प्रकारचं होतं की हा जो अतिवृष्टी झाली या मागच्या 3-4 महिन्यामध्ये, त्याच्यामध्ये ही संपूर्ण भात शेतीचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. आणि आत्ता 2 वेळा या प्रकारे पंचनामे या सगळ्या शेतकऱ्यांचे करून घेतलेत, आणि हे सगळं झाल्यानंतरसुद्धा आमच्या कानी जी बातमी आली की अवघा 68 रुपये प्रति गुंठा इतकं नुकसान भरपाई मिळणार आहे, तर हा एक प्रकारचा शेतकऱ्यांचा आत्मसन्मान हिरावल्यासारखा आहे. तर आम्ही सर्व शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या एक विनंती केलेली आहे शासनाला की किमान 2000 रुपये प्रति गुंठा ही नुकसान भरपाई सर्व शेतकऱ्यांना कुठल्याही अटी शर्तीशिवाय द्यावी. ते जर द्यायचं होत असेल तर ते जे 62 रुपये जे म्हणतात 68 रुपये ते पण त्यांनाच ठेवून घ्या म्हणून सांगितलं तरी चालेल.